राज्यपाल नियुक्त जागेसाठी शिफारस केलेल्या अनिरुद्ध नवकर यांच्या नावावरून काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य समोर आलेलं आहे. काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्यासमोर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केलेली आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, वनकरांची राज्यपाल नियुक्त जागेसाठी शिफारस करण्यात आली, पण राऊतांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. सुवर्णा, 12 जागा ज्या होत्या राज्यपाल नियुक्त महाविकासाकडे, त्यातली 4 जागा ज्या काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या, त्यातल्या एका जागेवर काँग्रेसने अनिरुद्ध वनकर यांच्या नावाची शिफारस केली होती. अनिरुद्ध वनकर हे अनुसूचित जाती चे आहेत आणि काँग्रेसमधील जे दलित नेते आहेत त्यांच्याशी चर्चा न करता हे नाव पक्षांनी अंतिम केल्याचा आरोप काल जी बैठक झाली काँग्रेसची त्या बैठकीमध्ये करण्यात आला. प्रामुख्याने ही बैठक होती की वंचित आघाडीमुळे दलित मतदार जो काँग्रेसपासून दूर गेला त्याला पुन्हा कसं काँग्रेसकडे वळवता येईल याबाबत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर इतर दलित नेते आणि मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीतच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अनिरुद्ध वनकर यांच्या नावाबाबत नाराजी व्यक्त केली आणि विश्वासात न घेता चर्चा न करता पक्षाने नाव अंतिम केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे या बैठकीमध्ये. विशेष म्हणजे अनिरुद्ध वनकर यांनी 2019 लोकसभा निवडणुकी काँग्रेसच्या उमेदवारा विरोधात लढवली होती, याबाबतही कालच्या बैठकीत चर्चा झाली आणि अशा उमेदवाराला उमेदवाराचं नाव काँग्रेसनं कसं राज्यपालांकडे शिफारसीसाठी पाठवलं असा आक्षेप कालच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे या नावावरून आता काँग्रेसमध्ये धुसकूस सुरू झाली असं म्हणावं लागेल. धन्यवाद दीपक संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला. Show me.